नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र भूमेश आणि आपल्या या रानातली पाखरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपल्याला मुतखळा, किडनी स्टोन किंवा ज्याला पत्री म्हणतात तसे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे तुम्ही आतापर्यंत ऐकले असालच, तर त्याचं एक्झॅक्टली जे आहे ते हिंदीमध्ये पत्री म्हणतात, इंग्लिशमध्ये किडनी स्टोन, तर मराठीमध्ये मुतखळा म्हणतात। मित्रांनो, याच्यावरतीच आज आपण बोलणार आहोत, तर हा व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत पहा आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केले नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून बाजूला आलेल्या ऑल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा। मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि समजून घेऊया हा आज ही जी समस्या आहे किंवा हा जो विकार आहे हा कशा पद्धतीने होतो आणि का होतो, याच्यावरती कशा पद्धतीनं आपण आपल्या घरगुती पद्धतीने एक उपचार करू शकतो आणि एकदम जालिम आणि जबरदस्त तुमच्यासाठी उपाय घेऊन आलो आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुतखळा किंवा पत्री किंवा किडनी स्टोन हे आपल्याला जेव्हा होते त्याचे उपाय समजण्याआधी आपण तो का बरं होतो आणि त्याला होण्यामागं कारण काय आहेत हे आपण सर्वात आधी समजून घेऊया। आपल्या शरीरामध्ये विविध गोष्टी घडत असतात ज्याच्यामध्ये आपण जेव्हा अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर त्याचं एक प्रक्रिया त्याच्यावरती होऊन तो विसर्जनसुद्धा होतो, त्यानंतर पाणी पितो तर पाणीचं पिल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया होऊन परत त्याचं पण विसर्जन होते, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात। तर त्याच्यात मित्रांनो, आपली जी एक लघवी होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ती जी लघवीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये लघवीमध्ये वेगवेगळे जो मूत्र असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे कंटेंट्स असतात, वेगवेगळे घटक असतात, त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर कॅल्शियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, युरिक ॲसिड्स असेल, असे विविध घटक असतात मित्रांनो। तर हे घटक यांच्यामध्ये जर का काही कमी अधिक प्रमाण झाला तर त्याच्यामध्ये तो जर का काहींचा समजा कॅल्शियमचा खूप मोठा प्रमाण झाला आणि विशेषतः तर कॅल्शियममुळेच हा किडनी स्टोन होतो किंवा मुतखळा होतो, तर कॅल्शियमचा जर का अधिक प्रमाण झाला तर तो प्रमाण जो असतो तो ज्याला आपण एका भाषेत क्षार समजू तो एका बाजूला होतो आणि त्याचा प्रमाण अधिक झाल्यामुळे काय होतो तो क्षार जमा होतो आणि तो अडकून बसतो आणि अडकून बसल्यामुळे त्याचा एका त्याचा गोठंक होऊन म्हणजे त्याचा दगडाचा रूपांतर होतो, तो एकमेकाला घट्ट असा चिपकल्या जातो, खूप घट्ट असा चिपकतो आणि नंतर त्याचा काही कालावधीने त्याचा आकार मोठा मोठा होत जातो आणि मोठा मोठा होत झाल्यानं नंतर तो आपल्या मूत्रविसर्जनामध्ये अडथळा देत असतो, त्यानंतर आपल्या पोटाचे विकारसुद्धा अनेक विकार त्याच्यामध्ये चालू होत असतात। मित्रांनो, हा प्रत्येक व्यक्तीला होईल असं नाही किंवा प्रत्येक व्यक्तीला नाही होईल असंही म्हणता येणार नाही, तर तुमच्या शरीरावरती, तुमच्या खाणीवरती, तुमच्या शेवणावरती याच्यावरती डिपेंड करते, तुमच्या शरीरसृष्टी जी बनली आहे ती कुठल्या पद्धतीची बनली आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कुठल्याचा कुठला प्रमाण हा जास्त आहे त्याच्यावरती डिपेंड करते मित्रांनो। तर याच्यामध्ये अनेक प्रकारचा त्राससुद्धा होतो, कधीकधी तर रक्तसुद्धा पडायला लागतो त्या मूत्रावर्गे, त्याच्यानंतर हा कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, कुणाला पण हा होऊ शकते। तर नक्कीच मित्रांनो, याच्यावरती फार चिंता करण्याची गरज नाही आहे, तर जर का तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं असेल की तुम्हाला मुतखळा झाला आहे आणि ऑपरेशन करण्याची जर का तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही निदान फक्त हा जवळपास एक आठवडा हा उपाय करून बघा, तुम्हाला एकदा जर का नाही फायदा मिळाला तर नक्कीच नंतर मला बोला। याच्यावरती आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती आहे, याच्या अगोदर खूप दिवसाच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता, तोसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। तर आपण याच्यामध्ये तुम्हाला मी काही दोन एक दोन उपाय सांगणार आहे, तर ते उपाय खूप जबरदस्त आहेत, खूप चांगले आहेत। तर यासाठी तुम्हाला काही पत्ते पाडावे लागतील, त्याच्यामध्ये तुम्हाला दूध झालं, पालक झालं, सोयाबीन झालं, काही तेलकट पदार्थ झाला, बदाम, भेंडी, त्यानंतर आपण जे तंबाखू खातात लोकं, त्याच्यामध्ये जो चुना टाकला जातो तोसुद्धा तुम्हाला टाळावा लागेल। तर ह्या अशा प्रकारच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते, ते जर का टाळलं तर नक्कीच खूप चांगला तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये नियमित मुळं असायला पाहिजेत, मुळं आपण जे नेहमी खातो ते मुळं नक्कीच असायला पाहिजेत। त्यासाठी तुम्हाला उपाय मी सांगतो याच्यामध्ये, तर तुम्हाला सर्वात पहिला उपाय जो आहे तो आहे मुळांच्या बिया। मुळांच्या बिया जर का असतील तर तुमच्याकडे मुळांच्या नाही मिळाल्या तर तुम्हाला मार्केटमधून त्या उपलब्ध होतील। मुळांच्या बिया त्याच्यामध्ये बीज घ्यायचं जवळपास एक दोन चम्मच, त्याच्यामध्ये तीन ग्लास पाण्यामध्ये त्यामुळे त्याला उकडायला घाला, त्याचा काढा तयार करा। काढा तयार केल्यानंतर त्याला पूर्ण तीन भाग होईपर्यंत उकडा आणि नंतर त्याच्यामध्ये
दोन लिंबू पिळा आणि ते तुम्ही सकाळ सायंकाळ पिऊ शकता, हा सुद्धा एक खूप चांगला आहे. त्यानंतर तुम्ही जी पानफुटी आहे, तुम्हाला पाहिली नसेल पानफुटी तर ह्या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, मी चित्रसुद्धा दाखवून देतो इथे. तर पानफुटीचे पानं, दोन पानं घ्या पानफुटीचे रोज सकाळ सायंकाळ किंवा दिवसातून तुम्ही मध्ये मध्ये पण घेऊ शकता, काही हरकत नाही. पण अनावश्यक पोटी घेतलं, रिकाम्या पोटी घेतलं तर खूप चांगला तुम्हाला फायदा मिळू शकतो त्याच्यामध्ये. तर तुम्हाला त्यात पानफुटीचं पान त्याच्यामध्ये दोन म्हणजे पानफुटीचं पान एक काढं मिरं टाका आणि ते तुम्ही खाल्ले तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला त्याच्यामध्ये जबरदस्त फायदा होणार आहे. तर ला गुंडाळून तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर दगडी पाला मी घेऊन आलो आहे, तुम्हाला दाखवतो आहे. बघा हा दगडी पाला आहे, याच्यामध्ये कुणी कोणत्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने याला ओळखल्या जाते. तर हा जो आहे हा दगडी पाला आहे, म्हणजे याला कुणी कंबरमोडी म्हणतात, दगडी पाला म्हणतात, तर कुणी काही भागामध्ये वेगवेगळे नावं असतील. तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. मात्र तर ह्या दगडीपाल्याचा जो उपयोग आहे तो तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेवणाच्या अगोदर 1-1.5 तासाच्या आधी किंवा 1-1.5 म्हणजे जेवण आपण करणार आहोत किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्रश वगैरे केले तेव्हा पण तुम्ही ते खाऊ शकता. 2-4 पानं त्याचे तोडून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ करून जर का तुम्ही ते खाल्ले तर त्याच्यासुद्धा खूप तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. ह्या दगडी पाल्याचा खूप चांगला मोठे चांगले चांगले फायदे आहेत मित्रांनो. फक्त हा मला वाटते मरणालाच थांबवू शकत नाहीतर खूप चांगले चांगले याचे फायदे आहेत. आम्ही लहान असताना जेव्हा पडायचो तेव्हा टोंगड्याला जर का लागलं तर आम्ही त्याचा रस काढून तिथं लावायचो. मित्रांनो हा सुद्धा एक खूप चांगला उपाय आहे की तुम्हाला जर का कुठं जखम झाली असेल तर त्या ठिकाणी त्याचा रस काढून जर का तो तुम्ही लावले आणि ते वरून थोडीशी हळद लावली तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. आणि हळद ही अँटीबायोटिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर का तोंड आलं असेल तर तोंड आल्यानंतर सुद्धा खूप चांगला फायदा आहे दगडी पाल्याचा, तेथं सुद्धा तुम्ही चांगला वापर करू शकता. तर हा जो किडनी स्टोनवरती वापर तुम्ही करून आपला जो जे गळून पाडू शकता, मोठी पत्री जर का असेल तर त्याचा भुसा होईल, म्हणजे त्याचा चुराचुरा होईल, तुकडे होतील आणि पडतील ते. त्यानंतर छोटा असेल तर त्याचा प्रश्नच उरत नाही तर ते सुद्धा नक्कीच पडेल. याचा तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतील दगडी पाल्याचे, एक पांढरी आणि पिवळी. तुम्ही कोणतीही घेऊ शकता, त्याच्यात काही हे नाही, दोघांमध्ये सारखेच जवळपास गुणधर्म आहेत. तर नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला मात्र तेवढं विसरू नका आणि व्हिडिओला मात्र शेअर नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या रिश्तेदारांपर्यंत. आणि घरी राहा, सुरक्षित राहा, तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.